क्रिकेटचा सामना सुरू झालेला आहे, जे प्रमाणे उत्साह आहे तो प्रमाणे उत्साह आता 3 विकेट्स गेल्यानंतर कमी दिसतोय। एकंदरीत बघितलं की ठाणे शहरामध्ये देखील अशा प्रकारच्या मोठमोठ्याला स्क्रीन लावण्यात आलेला आहे, 3 गडी भारताने गमावलेले आहेत। तर दुसरीकडे या ठिकाणी सामन्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती ठाणेकर दमलेले आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी खुर्च्यांची देखील व्यवस्था जे काय आयोजक आहेत कृष्णा पाटील यांच्या वतीने करण्यात आलेले आहेत। खूप असा उत्साह यापूर्वी होता, परंतु आता 3 गडी बाद झाल्यानंतर काही खेळाडूंचा देखील निरुत्साह आहे, प्रेक्षकांची संख्या देखील आता कमी होण्यास सुरुवात झालेली आहे। एकंदरीत बघितलं की ठाणे शहरामध्ये खोपट या मध्यवर्ती भागामध्ये हा जो स्क्रीन लावण्यात आलेला आहे, हा स्क्रीन लावण्यात आला असताना दुसरीकडं जे या स्क्रीन जी लावण्यात आलेली आहे त्याचे आयोजक कृष्णा पाटील आपल्याबरोबर आहेत, नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया। कृष्णाजी, काय नेमकं कारण आहे या ठिकाणी स्क्रीन लावली आहे, काय सांगाल? स्क्रीन लावण्याचं म्हणजे आज भारत ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल आहे आणि ह्याचा सगळ्या क्रीडा रसिकांना खास त्यांना त्याचा हे मिळावा, मोठ्या स्क्रीनवर बघण्याचा क्षण यावा, कारण गोरगरीब लोकांना शेडीमध्ये जाऊन त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शारदा संकल्प वीर सावरकर मैदानामध्ये 15x30 स्क्रीन लावून लोकांसाठी स्क्रीन लावून क्रिकेटची सोय केलेली आहे। मॅचची 3 गडी बाद झाले, 3 जण आउट झालेले, काय वाटतंय, कशा प्रकारचा माहोल आहे, उत्साह वाटतोय का? प्रत्येक वेळी ऑस्ट्रेलिया आणि इंडियाची मॅच ही चांगलीच होते आणि बघण्यासारखी होते आणि आज आम्हाला अपेक्षा आहे की बाबा की रोहित शर्मा आम्हाला वर्ल्ड कप आणून देतील, भावना आहे आमची। एकंदरीत बघितलं की महिला वर्ग देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, हा जो काही सामना सुरू आहे हा सामना पाहण्यासाठी महिला देखील उपस्थित आहेत। काय सांगाल ताई, मॅच बघताय कसा आनंद वाटतोय, काय वाटतंय? छान वाटतंय, आम्ही प्रत्यक्ष आम्हाला स्टेडियम मध्ये बघितल्याचा फील येतोय आणि आज आम्ही आमच्या प्रभागातर्फे नागरिक सर्वांसाठी स्क्रीनवर ऑन स्क्रीन आम्ही मॅच ठेवलेली आहे। काय वाटतं, 3 गडी बाद झाले, 3 जण आउट झालेले आहेत, इंडिया म्हणजे भारत खेळ आहे 100% जिंकणारच याची आम्हाला खात्री आहे। खूप मोठ्या प्रमाणात स्क्रीनिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, नागरिक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत। भारताचे 3 गडी बाद झाल्यानंतर देखील अजून देखील आत्मविश्वास आहे की रोहित शर्माचा जी काही टीम आहे ही टीम यंदाचा वर्ल्ड कप जिंकेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन नितीनसह विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।